नमस्कार, मी श्वेता आरस. ICDS, ग्राम मंगल आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदनशील पालक तत्व पालक मेळाव्याचे आयोजन टाकवाल अंगणवाडी केंद्रामध्ये करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील टाकवाल येथील अंगणवाडीमध्ये लहान मुलांसाठी ICDS, ग्राम मंगल व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने पालक मेळाव्याचे 21 डिसेंबर रोजी आयोजन केले होते. पालक मेळाव्यामध्ये मुलांना शाळेचे ज्ञान तसेच रोजच्या दैनंदिन व्यवहाराबद्दलचे ज्ञान हे मेळाव्याच्या माध्यमातून छोटे स्टॉल लावून त्या स्टॉलमध्ये वर्गीकरण, रंग आकार ओळखा, तरंगणे बुडणे, दुकान दुकान गिरगिटणे असे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. तर त्या माध्यमातून पालक आणि मुलांना अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांनी वर्गीकरण हे कसे ओळखायचे हे शिकवत असताना तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या ठेवून दिल्या होत्या. त्यामधून एक एक पालेभाजी वेगवेगळी करायला पालकांना सांगायचे. त्यानंतर पालक मुलांना वर्गीकरण कसे करायचे हे शिकवायचे. त्याचबरोबर आपण दुकानामध्ये सामान घ्यायला जातो ते सामान कसे आहे किंवा आपली फसवणूक होत नाही ना हे या मेळाव्याच्या माध्यमातून पालकांना शिकवले जाते. आणि त्यानंतर पालक मुलांना कृती करून दाखवतात की आपण दुकानामध्ये गेल्यावर कशाप्रकारे सामान घ्यायचे अशा विविध प्रकारच्या कृती मेळाव्याच्या माध्यमातून शिकवण्यात आले. पालक मेळावा ठेवण्यामागचे मुख्य कारण हे की मुलं ही जास्त वेळ घरी आपल्या पालकांसोबत असतात. म्हणून जर पालकांना या सर्व गोष्टीचे ज्ञान असेल तर पालक मुलांना घरी शिकवू शकतात आणि मुलांना सर्व गोष्टीचे ज्ञान अवगत होऊन लहानपणीच त्यांचा पाया भक्कम होईल. मुलांबरोबर पालक सुद्धा आले, त्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर खेळून खेळून त्यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती कशी यावी ते त्यांच्याकडून त्यांनी जाणून घेतलंय आणि पालकांना इथे खूप मार्गदर्शन सुद्धा मिळालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीतून. तर आता इथे आपल्याकडे पाहण्यासाठी त्यांची मदत करूया. काय सांगा तुम्ही, आज इथे लहान लहान मुलं जे अंगणवाडीची मुलं त्यांना एवढी समज नसते, पण ह्या म्हणजे ह्या ह्याच्यातून त्यांनी इतकं सारा शिकण्यासारखं केलेलं आहे, तर तुम्ही काय सांगा? म्हणजे जो पालक मिळवा लागला आहे त्याप्रमाणे मी एक पालक म्हणून आज म्हणजे माझं लहान बाल असलं तरीही माझा अगोदर जो हक्क होते की माझ्या बालाला फर्स्ट म्हणजे पहिलीमध्ये जाण्याच्या अगोदर त्याला अगोदरचं ज्ञान, घरातलं ज्ञान किंवा मोजमाप किंवा आकार रंग हा देणं हा माझा अधिकार आहे अगोदर. त्यानंतर तो पहिलीमध्ये गेला त्याला शिक्षकांनी विचारलं, बाला की तुला काय मोजता येते रे किंवा तुला कोणत्या कलर माहिती आहे, ते गपचूप बाल बसण्यापेक्षा जो पालक आहे तो अधिकार ज्या पालकाला झाला पाहिजे तो अधिकार अगोदर त्या मुलाच्या पालकाने तो तिथे पार पाडला पाहिजे. तसेच प्रत्येक पालक हे आपल्या मुलांबद्दल संवेदनशील असतातच, परंतु संवेदनशीलते बरोबर पालकांना मुलांच्या विकासाबाबत ज्ञानशील करणारा संवेदनशील पालक कसा होईल हे जाणीव जागृती कार्यक्रम एकात्मिक बाल विकास योजना, राष्ट्रीय स्वस्त मिशन, युनिसेफ, ग्राम मंगल व सेवाग्राम कस्तुरबा हॉस्पिटल यांच्या वतीने पुणे आणि पालघर येथील अंगणवाड्यांमध्ये असे उपक्रम सुरू आहेत. अंगणवाडीमध्ये किंवा प्राथमिक शाळेत शिकणारे मूल हे अधिकतर वेळ आपल्या कुटुंबासोबत वाढत असतं. पालक किंवा कुटुंब हेच त्याचे प्राथमिक शिक्षक असतात. कुटुंबात राहत असताना आपण किती गोष्टीचं ज्ञान आपल्या मुलांना रोजच्या जीवन व्यवहारातून देऊ शकतो हे या पालक सभेतून पालकांना समजावून सांगण्यात आलं. तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालक व कुटुंब यांना सोबत घेऊन पालक तत्वाचे उपक्रम अंगणवाडी मार्फत सुरू आहेत. मागच्या गेल्या 1 वर्षापासून ICDS, ग्राम मंगल आणि युनिसेफ यांच्या संयमाने बरीचशी प्रशिक्षण झाली. आमची झाली, CDPMची झाली, त्याच्यानंतर सेविकांची झाली आणि ही सर्व मंडळी प्रशिक्षित झाल्यानंतर अंगणवाडीमध्ये खूप छान छान कार्यक्रम आम्ही राबवत आहोत.
मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि पुढचं भविष्य त्यांचं चांगलं कसं घडेल ह्या उद्देशाने आमच्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये हे पाठ दररोज आम्ही घेतो. आणि त्याच्यात विशेष म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग ही एक पालकांची खूप मोठी भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी दर महिन्याला 2 पालक सभा प्रत्येक अंगणवाडीमध्ये आयोजित करतो आणि त्या पालकांना शिक्षण देण्याचं काम सुद्धा आमचं चालू आहे मुलांबरोबर. म्हणजे घरच्या घरी पालकाने आपल्या मुलांसोबत कोणकोणत्या गोष्टींमधून मुलांना शिकवायचं आहे आणि त्यांचा विकास घडवायचा आहे. म्हणजे अंगणवाडीतच फक्त अंगणवाडी सेविका शिकवेल ह्याच्यावर न राहता अंगणवाडीतलं पण शिक्षण प्लस घरी पण पालकांनी आपल्या घरच्या घरी ज्या वस्तू आहेत त्याच्यातनं खूप मोठं एक विकासाचा भाग मुलांचा घडतो. आणि हे सगळं आमचं चालू आहे आणि त्याचा एक आम्हाला रिझल्ट म्हणून किंवा पालकांनी आजपर्यंत मुलांशी कसे खेळतात कसं त्यांना शिक्षण देतात आणि त्याचा एक आढावा घेण्यासाठी या उद्देशाने आम्ही टाकवाळ गावखेड इथे आपल्या समाज मंदिरमध्ये एक बालक पालक मेळावा आज आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यातनं आम्हाला खूप छान पालक आणि मुलांमधला जो संबंध आहे जे शिक्षणाचं नातं आहे ते दिसलं आणि ते बघून खरोखरच म्हणजे खूप मानसिक समाधान वाटतं आम्हाला. म्हणजे जे काय आम्ही काम करतो त्याचा रिझल्ट आज खूप छान दिसतो आम्हाला. बघा आपण एक वर्षापासून संवेदनशील पालकांचा कार्यक्रम राबवतोय तर आपण आज पालक मेळाचा महत्वाचा उद्देश होता का आपण एक वर्षामध्ये ताईंना ताईंनी आणि मुख्य सेवकाताईंनी आणि ताईंनी पालकांसोबत जे जे उपक्रम घेतले जे जे आपण मुलांना सांगितलं ते पूर्ण एक वर्षाची रिव्हिजन परत पालकांची व्हायला हवी त्यासाठी आपण पालक मेळाचं आयोजन केलं. तर आपण तुम्ही बघितलं असेल का म्हणजे तिथे जे पण वस्तू होत्या म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी काही विकत आणायची गरज नव्हते. आपण सहज घरामध्ये रोजच्या जीवन व्यवहारातून मुलांना कसं शिकवू शकतो म्हणजे सहज मी बस उभा आहे मी पालक म्हणून आणि माझ्यासोबत मूल आहे तर मी काय सहज त्यांना रंगांची ओळख कशी करून देऊ शकतो परत त्यांना आकाराची ओळख कशी करून देतो सहज मी बसवायचा रंगाची माझ्या कपड्यांचा रंग कसा आहे माझ्या म्हणजे घरामध्ये कपड्यांचा रंग कसा आहे आकार कोणकोणते घरातल्या वस्तूतून आकार रंगतो का आपला घरातला पोळीपाट कसा असतो खिडकीचा आकार कसा असतो परत घड्याळचा आकार कसा असतो कपाट कसा आकाराचा असतो तर आकार आणि रंगाची ओळख आता आपण त्यातून देतो परत सहज आई कुठे कपडे धुते तरण्य बोलण्या आपण मुलांना कसं शिकवू शकतो का सहज मी कपडे धुते आहे किंवा घरातलं काम करताना कोणती वस्तू तर रंगते कोणती वस्तू बुडते पण वर्गीकरण मुलांना सांगायचं झालं तर आपण वर्गीकरणातून पण घरात आपण रोजच्या व्यवहारातून भाजीपाला घेऊन येतो तर ते सांगू शकतो आपण टमाटे वेगळे कर बटाटे वेगळे कर असे वेगवेगळे उपक्रम आपण अंगणवाडीमध्ये म्हणजे आपल्या पालकांनी घरी मुलांसोबत सहज खेळता खेळता आपण घ्यायचे. तर या कार्यक्रमावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी नवनाथ घंतोडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगून माहिती दिली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून 7 जानेवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची जनजागृती करून लोकांना आव्हान केलंय. मी नवनाथ घंतोडे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून आपल्या इथे ICDS ग्राम मंगल आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पालक सभा आणि आता पालक मेळावे घेत आहोत. पालक मेळाव्याचा उद्देश म्हणजे पालक बालकाबद्दल संवेदनशील असतो. पालक हे बालकाबद्दल संवेदनशील असतातच आणि असायलाच पाहिजे पण आपल्याला ते ज्ञानशील असायला ज्ञानशील बाबतीत संवेदनशील असायला असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात ग्राममंगल असेल युनिसेफच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या इथे पालकाला ते पालकांना त्या मुलाला कसं शिकवायला पाहिजेत पालक म्हणजे माता असेल पिता असेल यांनी मुलाला कसं शिकवायला पाहिजेत. आणि कारण की असं म्हटलं आहे शास्त्रज्ञ मत आहे आणि सगळ्याचं मत असं आहे की आई वडील पालक हेच त्यांचे पहिले शिक्षक असतात आणि पहिले शिक्षक या संदर्भात या आपल्या पालक मेळाव्यातून आपण त्यांना प्रोत्साहित करतो की कलर कोणता आकार कोणता आपलं कलर कोण आणि कोणती गोष्ट तरंगते कोणती गोष्ट बुडते आणि व्यवहारिक ज्ञान असेल आपण कार्यक्रमामध्ये बघितलं दुकान असेल वेगवेगळ्या भाज्याचे वर्गीकरण असेल त्या भाज्याचा कलर कोणता आहे गांजर कोण्या कलरचा आहे मुळा कोण्या कलरचा आहे आणि कोणत्या कोणत्या धान्याला काय काय नावं आहे हे व्यवहारिक ज्ञान हे पालकाकडूनच मुलाला मिळावं या संदर्भात आपल्या अंगणवाडीमध्ये दर महिन्याला 2-2 पालक मेळा पालक सभा होतात आणि हा कार्यक्रम मी आमचे योगेश सर असतील दीप्तीताई असतील आपले आढाव सर असतील या सर्वांचे मी धन्यवाद मानतो कारण की हा कार्यक्रम आप
आपला पालघर जिल्ह्यामध्ये मनोर प्रकल्पामध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाचं खरोखरच जे आहे चांगल्या गोष्टी समोर येत आहेत. पालक संवेदनशील मुलावर रागवत नाहीत आहेत आणि मुलावर रागवलं नाही पाहिजे. मुलाला मारणंच, मुलाला मार देऊनच किंवा मुलाला लढवूनच कोणत्या गोष्टी करणं हे शक्य नाही. तर त्यांना समाधानानं आपण त्यांना कोणती गोष्ट शक्य आहे, तुम्ही काय करू शकता हे जर रुजवून दिलं तर आपण ते पुढची जी भविष्य आहे त्यांचं फ्युचर आहे ते चांगलं होऊ शकते. आणि वया असं मत आहे की बालक हे 2 वर्षाचं होईपर्यंत जे आहे ते तर 75% हा बौद्धिक विकास होत असतो. या कार्यक्रमादरम्यानमध्ये आम्ही असंही या कार्यक्रमादरम्यानमध्ये असं केलेलं आहे की माननीय जिल्हा अधिकारी कैलास शिंदे सर, जिल्हाधिकारी पालघर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या मतदानाची जनजागृती, जे म्हणजे आता आपल्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समितीचं मतदान आहे 7 जानेवारीला, याची जनजागृती आम्ही केलेली आहे. म्हणजे आम्ही म्हणजे मतदानाचे नारे असतील, मतदान केल्यानंतर म्हणजे तुम्ही पारदर्शक मतदान करावं आणि मतदानाचा आपला जो पालघर जिल्ह्यात आहे टक्केवारी आहे ती वाढवावी, म्हणजे मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, हे आम्ही त्या कार्यक्रमामध्ये याचीही जनजागृती केली आणि पालक मेळावाही येथे चांगल्या प्रकारे पार पडला. तर आमच्या प्रकल्पाच्या मुख्य सेविका पाटील मॅडमही तिथे हजर होत्या, बऱ्याच आमच्या प्रकल्पाच्या सेविकाही तिथे हजर होत्या आणि त्यांनी या मुख्य सेविका असतील, योगेश सर असेल, राडा सर असेल, यांची जी टीम आहे त्यांनी या संयुक्त विद्यमानाने ते कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पाडला. सर अजूनही म्हणजे हे कार्यक्रम खूप छान आहे, मुलांना ह्याच्यामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे, ते खरोखर शिकत आहे, ते आम्ही बघितलं. आता पुढे अजून तुम्ही ह्याच्यासाठी अजून दुसरं काही कार्यक्रम राबवणार आहे का? हो, आता एक इलेक्शन संपल्यानंतर आम्ही एक मोठा कार्यक्रम एक मध्यंतरी घेणार आहोत जानेवारीच्या. तर तो एक मोठा एक प्रकल्पाचा कार्यक्रम आपण तो पालक मेळावा, म्हणजे आपल्या प्रकल्पामधून सर्व तिथे पालक आणण्याची व्यवस्था आपण करू आणि एक मोठा पालक मेळावा आपण तिथे एक मध्यवर्ती आम्ही ठिकाण ठरवू. त्या ठिकाणी आपण एक मोठा पालक मेळावा घेण्याचे नियोजित आहे. लहान चिमुकल्यांच्या कोवळ्या मनांची सुरुवात अंगणवाडी मधून होते. ज्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे, तेवढीच महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे अंगणवाडीतील कार्यकर्तीची. तर टाकवा या अंगणवाडीतील मदतनीस कार्यकर्ती यांची या चिमुकल्यांच्या संगोपनासाठी महत्वाची भूमिका आहे. तर कार्यकर्ती सुरेखा रावते यास नेहमी या मुलांसाठी त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी एक जिद्द आणि चिकाटीची मेहनत नेहमीच पाहावयास मिळते. मला तर खूपच आनंदाच वाटतं, कारण मी जे आमच्या ICDS आणि ग्राममंगलचे आमचे दादा वगैरे आहेत ते त्यांना मार्गदर्शन करून ते आम्हाला मार्गदर्शन करून आणि आम्ही पालक मेळावा दर महिन्यात म्हणजे 2 पालक मेळावा घेतो आणि आम्ही जे करतो तसं ते पालकांना आणि मुलांना सुद्धा आणि त्याचाच खूप आनंद आहे का माझी मुलं खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीने घरचे टाकाव पासून टिकाऊ तसं त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे ते खूपच सुंदर म्हणजे करायला लागलेले आहे. आणि जे मुलांना अजून म्हणजे तुम्ही पण इथे रोज मुलांना शिकवतात मग त्यांना चांगल्या चांगल्या डोक्यात म्हणजे गोष्टी बसायसाठी तुमचे प्रयत्न कशा प्रकारे सुरू होतात? म्हणजे आम्हाला कसं आमचे साहेब आहेत आणि आमचे मुख्य शिक्षक आहेत किंवा आमचे पालक मेळाचे आमचे दादा वगैरे आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतच राहतात, त्याप्रमाणे आम्ही त्यांना मुलांना शिकवत असतो. तर या उपक्रमातून एकंदरीत बाल शिक्षणात मुलांच्या पालकांचा सहभाग या दृष्टीने एक नवीन पायवाट या प्रकल्पामुळे निर्माण झालीये. मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेत पालकांना सामावून घेणे आणि त्यांच्या जागरूकता निर्माण करणे, मुलांच्या शिक्षणात पालक कशी मदत करू शकतात याचे पुरेपूर प्रात्यक्षिक पालकांकडून करून घेतलं जातंय. पालक सभेत विषयाला अनुसरून भरपूर खेळ आणि कृती पालकांकडून प्रत्यक्ष करून घेतली जात असल्यामुळे पालकांनीही घरी आपल्या मुलांकडून नक्की काय करून घ्यायचे हे स्पष्ट कळते आणि त्यांच्यामध्ये एक नवा उत्साह येतो. तर या कार्यक्रमावेळी अधिकारी, संचालक, सहयोगी तसेच मोनर परिसरातील कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.